एक मिनट थांब ना. व्यासपीठावरचे सगळे स्नेही, पुस्तकाचे प्रकाशक उल्हास लाटकर, अभिराम, अलीकडेच परिचित झालेल्या पण पूर्वपरिचित असल्यासारख्या विचारांनी आणि स्नेहाने जवळ आलेल्या नयनाताई, आणि इथे अनेकदा तुमच्या सगळ्यांशी संवाद करायला मी उभी आहे, ते तुम्ही सगळे श्रोते. मला जे बोलायचं होतं त्यातला खूपसा भाग हा नयनाताई, अभिराम आणि उरल्या सुरल्या वृंदाताई यांनी बोलून टाकलेला आहे. त्यामुळे काय बोलावं, प्रकाशन करायला मी आले खरी पण खरंच कळत नाही आहे की मी काय बोलावं. आज ठरवून मांडणी करत नाही मी, नयनानी मला सुरुवातीलाच परवानगी दिलेली आहे की तुम्ही काहीही बोला स्त्रीविषयी. पण सतत स्त्रीजीवनाचा विचार कोणत्या ना कोणत्या संदर्भात आपण करतच असतो असं मला या पुस्तकाच्या निमित्ताने लक्षात आलं. असं वाटलं की ज्या स्त्रियांच्या जीवनाला इतक्या बाजूंनी तिने स्पर्श केलेला आहे की स्त्री संवेद्य अशा अनेक गोष्टींच्या स्मरणांनी, विचारांनी, भावनांनी ते पुस्तक चाळताना मन गजबजून गेलेलं आहे. किती प्रकारे खरं म्हणजे किती माध्यमातून आपण आजपर्यंत स्त्रीला पाहत आलो. आपण जवळून वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या कुटुंबामध्ये तिला अनुभवत आलो. आज मला फार बरं वाटलं की नयना त्यांचे आईवडील इथे आहेत आणि पुस्तक पहिली प्रत तिने त्यांना अर्पण केलेली आहे. ते दोघं इथे येऊ शकलेत आणि तिचं पहिलं पुस्तक पाहू शकलेत याचाही आनंद मला या निमित्ताने फार मनापासून व्यक्त करावा असं वाटतो. मी आत्ताच म्हटलं तसं, अनेकदा वाचनातून, अनुभवातून, निरनिराळ्या माध्यमांमधून, अभिरामसारख्या लेखकाच्या नाटकांमधून, सिनेमांमधून, शिल्प, चित्र, संगीतामधून आपण स्त्रीची किती रूपं पाहिलेली आहेत, आणि तरीसुद्धा दरवेळेला स्त्रीजीवन हे आपल्याला पुष्कळ काही समजायला पलीकडचं आहे, राहिलेलंच आहे, उरलेलंच आहे असं वाटत आलेलं आहे. एक अनंत काळचं गूढ, एक रहस्य असं म्हणूनच स्त्रीकडे आपण पाहत आलो आहे. आणि याचं कारण असं आहे की स्त्री म्हणजे निर्मिती हे कुठेतरी आपल्या मनामध्ये पक्क आहे आणि त्याचाच अनुभव वारंवार जगतानाही आपण घेत आलेलो आहोत. मग आदिम माणसाची काय स्थिती असेल असंही वाटतं की ज्या वेळेला निर्मितीचं रहस्य माहीत नव्हतं त्या काळामध्ये सगळी सृष्टी ही स्त्रीच आहे असं त्याला वाटत होतं, आणि त्यामुळे तिचीच नाना रूपामध्ये तो मनात पूजा बांधत होता, कारण त्या रहस्यामध्ये तोही निर्मितीचा सहभागी आहे त्याला माहीत नव्हतं. आणि त्यामुळे जन्म देणारी प्रत्येक गोष्ट ही तो स्त्रीरूप म्हणत होता आणि तिच्याविषयी मनामध्ये आदर होता. त्यामुळे हे सगळं जेव्हा जेव्हा पुन्हा नव्या संदर्भांमध्ये आपल्यासमोर येतं तेव्हा तो धागा मला असं वाटतं की कित्येक शतकांचा काळ ओलांडून त्या एका प्राचीन गोष्टीपर्यंत जाऊन पोचतो की जेव्हा एखाद्या कलर पर्पलसारख्या सिनेमामधून वुपी गोल्डबर्गला विचारावं असं वाटतं, जसं इरावतीबाईंनी उत्खनन करताना इरावती कर्व्यांना एक स्त्रीचा सांगाडा जमिनीतून वर काढला त्या लोकांनी, आणि त्या सांगाड्याला विचारावं असं वाटलं की तू ती मीच का, शेकडो वर्षांपूर्वीचा तो सांगाडा आणि तू ती मीच का असं विचारावं असं वाटलं. तसं मला कित्येक वेळेला असं वाटतं नयनाताईंसारखं पुस्तक वाचताना, तर प्रत्येक लेखामधून समोर येणाऱ्या स्त्रीला विचारावं असं वाटतं की तू ती मीच का. निर्भयापासून अनेक ठिकाणी आपण प्रत्यक्ष अनुभवत नसतो पण ते अनुभव इतके आपले असतात कारण ते एका व्यापक अशा स्त्रीत्वाचे अनुभव असतात,
आणि ते स्त्रीत्व जे हजारो वर्ष काळाच्याही पलीकडे जात आपल्या अनुभवाला आत कुठेतरी आलेलंच असतं, आणि म्हणून त्या सगळ्या एका व्यापक अनुभवाचा भाग असं म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. मग मी आत्ता म्हटलं तसं सिनेमा असो, शिल्प असो, चित्र असो, इतिहासातल्या तेजस्वी आणि पराक्रमी स्त्रिया असोत, वेदकाळातल्या स्त्रिया असोत, की ज्या याज्ञवल्क्याचं बरोबर ब्रह्मसभेत बसून एखादी गार्गी त्याला प्रश्न विचारते आणि इतक्या टोकापर्यंत नेते ब्रह्म म्हणजे काय हे विचारताना, की शेवटी तो म्हणतो की पुरे कर गार्गी, आता मस्तक तुटून पडेल, विचारू नकोस, असं म्हणावं असं वाटतं त्याला. इथपर्यंत त्या ब्रह्माचं स्वरूप समजावून घेण्यासाठी आणि त्यांनी समजावून सांगावं म्हणून प्रश्न विचारणारी गार्गी एखादी असते. एखादी आमच्या सगळ्या लोकपरंपरेमधली बाई आपल्याला दिसते की जी असं म्हणते की मला बापाचं किंवा भावाचं नशीब नाही आहे, मी माझ्याच नशिबाची, असं उत्तर देते आणि त्याची शिक्षा भोगते पण सिद्धही करते की माझं नशीब हे माझं आहे. मी अनेकदा असं म्हणते की आजही वर्तमानपत्रामध्ये जे नशीब भविष्य येतं त्याच्यामध्ये ते पुरुषांचंच असतं. नैनानी असं म्हटलं की जाणीवपूर्वक नसेल पण नकळत आपल्यामधून ते येत असतं, हे समाजाचं चित्र. की सगळ्यानंतर एक ओळ असते महिलांना नातेवाईकांशी जमवून घ्याल, शुभघटना कळतील, बस. पण म्हणजे वरचं भविष्य तिच्यासाठी नाही. जा जो मुद्दा अभिरामनी म्हटला आत्ता की माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष एकत्र, असा विचार अजूनही आपल्या मनामध्ये येत नाही आणि हे सगळं आपण खूप सहजपणाने स्वीकारतो. याचं कारण ती वर्षानुवर्षांची संस्कारांची घडण आहे व्यवस्थेची, आणि त्या व्यवस्थेच्या पलीकडे जाणं हे सहज शक्य होत नाही. नैनानी युनिसेक्स भाषा असावी असंही यामध्ये एक लेख लिहिलेला आहे, तो याच संदर्भात महत्त्वाचा आहे की कशाला तुम्ही लेखिका अध्यक्षा असं म्हणताय, म्हणा ना अध्यक्ष, चेअरपर्सन का नाही म्हणत, चेअरमन कशाला म्हणता, असं तिने म्हटलं आहे. आणि हे खरं आहे ना की तिथपासून सगळीकडे ही एक नकळत प्रतिबिंबित झालेली गोष्ट आहे, आणि त्याचा पगडा जो शतकानुशतकांचा आपल्यावर आहे त्याची बारीक 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 संदर्भ तिने या संबंध पुस्तकामध्ये आपल्यासमोर धरलेले आहेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की या सगळ्यामधून वर्तमानाच्या मागे एक मोठा भूतकाळ आहे की ज्याचा परिणाम आज आपण सगळेजण भोगतो. सुटा नाही आहे काळ, कुठलाच नसतोच, काळाचा एक अखंड प्रवाह आहे आणि त्यामुळे भूतकाळामधून जे जे आपल्यापर्यंत आलेलं आहे त्या सगळ्याचे दाब, सगळ्याचे परिणाम हे आपण घेऊनच आलेलो आहोत. आपली भाषा घेऊन आली, आपली संस्कृती घेऊन आली, आपलं मन घेऊन आलं आहे, आपलं अंतर्मन, कलेक्टिव अनकॉन्शियस हे पण घेऊन आलं आहे, आणि त्यामुळे आपल्या कुटुंब जीवनात, व्यक्तिगत जीवनात आणि आपल्या सार्वजनिक जीवनातही ह्याच एका सगळ्या स्त्रीविषयक दृष्टीचा एक दाब, एक परिणाम हा नकळत आपण घेऊन आलेलो आहोत. आजच्या स्त्रीजीवनाचा विचार करताना तो एक सुदूर पूर्वीचा असा काळ मला दिसतो, तो मी यासाठी म्हणते आहे. एक सबंध मध्ययुगीन कालखंड, एक अतिशय ज्ञानोन्मुख, प्रतिभासंपन्न आणि सर्जनशील असा समाज हळूहळू स्वयंकेंद्रित, अंधश्रद्ध आणि कर्मकांडाला शरण गेलेला असा कसा होत जातो, याचा सबंध मध्ययुगीन काळ, अंधार युग आपण ज्याला म्हणू, हा आपल्यापुढे उदाहरण आहे. आपण ज्या गोष्टी सांगतो की आमच्याकडे एक मोठी सशक्त अशी परंपरा होती की जिने स्त्रीला आदरणीय मानलं, तिच्या सर्जनशक्तीचा गौरव केला, त्याचबरोबर एक विसंगत अशी गोष्टही आपल्याला स्वीकारावी लागते. आणि ह्याचं कारणच असं आहे की मला नेहमी असं वाटतं की भारतीय संस्कृती मुळात काय आहे तर ती विसंगतीचा स्वीकार करणारीच आहे, करावाच लागतो. सुदैवानी असं आहे की द्वंद्वांचा स्वीकार करण्यासाठी ही संस्कृती कधी घाबरली नाही, तिने स्वीकारलं आणि बदलाचे प्रयत्न केले, वारंवार केले आणि करावेच लागतात. कारण मी नेहमी म्हणत आले की संस्कृती ही काही स्थिर गोष्ट नाही आहे, ती बदलते, आणि मग बदलते त्यावेळेला तिचा रोख हा समाजकल्याणाकडे असावा,
मानव कल्याणाकडे असावा यासाठी त्या काळातले विचारवंत प्रयत्नशील असतात. जाणते लोक त्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा प्रयत्नशील माणसांच्याकडून ही परिवर्तनं ज्यावेळेला घडतात त्यावेळेला काय होतं याचंही एक भान या सगळ्याच्या मागे आपण ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. पुस्तकाचं नाव आहे स्त्रीभान. एका बाजूला तो स्त्रीच्या आत्मभानाचा शोध आहे आणि दुसऱ्या बाजूला तो समाजाला असलेल्या स्त्रीत्वाच्या भानाचाही शोध आहे. असा दुहेरी शोध आहे. त्यामुळे स्त्रीभानाचा अर्थ या दोन्ही अर्थांनी हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नयनाताईंनी म्हटल्याप्रमाणे अनेक स्तरावर स्त्रीच्या वावराचा आणि सहभागाचा विचार त्यांनी एका बाजूला केला आहे, तो या दोन्ही संदर्भात केला आहे की स्त्रियांना असलेलं त्या क्षेत्रातल्या वावराचं भान आणि समाजाला असलेलं तिच्या वावराचं, तिच्या कर्तृत्वाचं, तिच्या सहभागाचं भान. आणि या विषयात चौफेर आहे, सम्यकही आहे. म्हणजे स्त्रीच्या शरीरापासून पोशाखापर्यंत, मातृत्वापासून कर्तृत्वापर्यंत, कुटुंबकारणापासून समाजकारण राजकारणापर्यंत, क्रीडाक्षेत्रापासून धर्मक्षेत्रापर्यंत आणि व्यवसायापासून विज्ञानापर्यंत अशा इतक्या मोठ्या क्षेत्राचा तिने घेतलेला मागोवा या पुस्तकामध्ये आहे. एक दोन क्षेत्र अजून तशी तिने बाजूला ठेवली का मला माहिती नाही. एक न्यायक्षेत्र आणि दुसरं ज्याच्यात अभिराम आणि मी लिहितो ते आमचं कला आणि साहित्याचं क्षेत्र. त्यामुळे या क्षेत्रामध्ये स्त्रीचं स्थान, तिचं कर्तृत्व आणि त्यामध्ये स्त्रियांना जाणवणारे प्रश्न, मुख्यतः साहित्याच्या बाबतीत मी सततच असं म्हणत आले की स्त्रियांच्या सगळ्या प्रश्नांना, तिच्या घुसमटीला, तिच्या आकांक्षांना, तिच्या प्रेरणांना आणि तिच्या सगळ्या कर्तृत्वाला किंवा तिच्या किंबहुना आंतरजीवनालाच शब्द मिळाला आहे, तो साहित्यातून मिळाला आहे. त्यामुळे तिचे प्रश्नही मांडले गेले, ते पहिल्यांदा साहित्यातून मांडले गेले, ते पुरुषांकडूनही मांडले गेले आणि ते स्त्रियांकडूनही मांडले गेले. ते पुरुषांकडून मांडले गेले असं म्हणताना अभिरामने जे म्हटलं की ह्या पुरुषभानाचाही प्रवास आहे, तो मला याही संदर्भात महत्त्वाचा वाटतो की गेल्या शतकामध्ये ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळवायचं आहे असं अशी एक आकांक्षा, तीव्र आकांक्षा इथल्या पराभूत म्हणूया किंवा जित अशा समाजामध्ये निर्माण झाली, त्यावेळेला त्या स्वातंत्र्याला स्त्रियांच्या सहभागावाचून अर्थ नाही हे लक्षात आल्यानंतर स्त्रियांच्या सगळ्या स्तरांवरचे प्रश्न हे इथे पुरुषांच्यासाठी अग्रक्रमाचे प्रश्न झाले आणि इथल्या लोकनेत्यांनी ते प्रश्न सोडवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला, त्यासाठी पारंपरिक सनातनी अशा विचारांच्या स्वतःच्या अतिशय जवळच्या आप्त कुटुंबियांच्याकडून होणारा विरोध सोसला, महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच भारतीय स्त्रीवाद किंवा भारतीय दृष्टी असं आपण म्हणतो ज्यावेळेला स्त्रीच्या संदर्भातली, ती पुरुषविरोधी होऊच शकत नाही. कारण पुरुषांनी इतकी मोठी किंमत दिली आहे. गद्रे नावाचा एक गृहस्थ पुढे पंडिता रमाबाईंच्याबरोबर काम करायला गेले, मला सहज आठवण होते म्हणून सांगते की इथे मुंबईमध्येच राहणारे आणि 9 वर्षाच्या बालविधवेशी लग्न करायचं ठरवलं, ते प्रथम वर होते. पण ती 9 वर्षाची विधवा झालेली मुलगी, ती पुढे 12 वर्षांची झाल्यावर तिच्याशी लग्न करायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांचे वडील कोकणातून आले, आपला मुलगा हे पाप करतो आहे तेव्हा आजपासून तो मला मेला असं ते नुसतं म्हणाले नाहीत, त्यांनी मुंबईत इथे श्राद्ध घातलं मुलाचं, 13वा केला आणि मग ते गावी परत गेले. तेव्हा ही हे सोसलेलं आहे पुरुषांनी आणि कशासाठी, त्यांना काय प्रथम वधू असलेली मुलगी मिळाली नसती का? पण ज्या प्रकारच्या किमती त्यांनी दिलेल्या आहेत अशी कितीतरी उदाहरणं मला सांगता येतील आणि ती मी आत्ता तुम्हाला सांगत बसत नाही. पण मी यासाठी सांगते आहे की सबंध स्त्रीच्या उत्थानामध्ये कायमच इथल्या पुरुषांनी तिच्या बरोबरीने, मग ते स्त्रीचा नवरा असो, भाऊ असोत, वडील असोत, सासरेही असोत. अवंतिकाबाई गोखल्यांना त्यांचा नवरा ज्यावेळेला इंग्लंडला शिकायला गेला होता तेव्हा सासऱ्यांनी असं म्हटलं की तू त्याला पत्र लिहित नाहीस, ती म्हणाली नाही मला येत, ते म्हणाले मी तुला शिकवतो. त्यांनी मराठी तर लिहायला शिकवलंच पण इंग्रजीतून नवऱ्याला पत्र लिही असं म्हणून त्यांना इंग्रजीचेही धडे दिले. विठ्ठल रामजी शिंद्यांची बहीण जनक्का शिंदे कौतुकाने
पाहुणे आले की ते आपल्या सुनेला लहान बोलवायचे आणि ओटीवर असं म्हणायचे की दाखव यांना तुला गणित आणि हिशेब कसे येतात, पत्र कसं वाचता येतं. हे करणारे होतेच ना, साधे कुटुंबातले होते, हे कोणीही सुधारक नव्हते, हे कोणीही मोठे लोकनेते नव्हते, पण असे घराघरांमधून असणारे त्या काळातले अनेक सुधारक पुरुष हेही स्त्रियांच्या मागे उभे राहिले. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हाही एक आकार आपल्या इथल्या मानसिकतेला मिळाला की ज्याच्यामध्ये आपण पुरुषविरोध हा इथे नाही रुजू शकला, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मी आत्ता म्हटलं तसं की ही दोन क्षेत्रं त्यांनी जरा बाजूला ठेवली, पण त्यांनी दखल ज्याची घेतलेली आहे अशी क्षेत्रं खूप आहेत. आणि त्या क्षेत्रांबद्दलची नयना त्यांची निरीक्षणं जी आहेत, त्यांनी केलेल्या नोंदी ज्या आहेत त्या लक्षणीय आहेत, त्यांच्या कार्यकर्तेपणामधून त्या पुढे आलेल्या आहेत. आणि म्हणून जो मुद्दा अभिरामनी मांडला तो मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर ठेवू इच्छिते की त्या उत्तम कार्यकर्त्या असल्यामुळेच या प्रकारचं पुस्तक त्या लिहू शकलेल्या आहेत. काही उपनोंदी तर फारच मार्मिक आहेत, म्हणजे अर्थकारण त्यांच्या एका पुस्तकातल्या एका लेखाचा उल्लेख मी मुद्दाम करते की अर्थकारण हे स्त्रियांचं क्षेत्र पूर्वीही कधी नव्हतं, कारण त्यांचा पैशावरती किंवा कुठल्याच प्रकारे त्यांनी केलेल्या म्हणजे कामाच्या मोबदल्यावरती त्यांची सत्ताच नव्हती. म्हणजे फार पूर्वीच्या काळापासून असं एक आपण बोलण्यासाठी किंवा वादासाठी उदाहरण देतो की ठीक आहे, उच्चवर्णीय जे तथाकथित त्या काळातले होते वर्ग, त्याच्यामधल्या स्त्रियांना घराबाहेर पडणं किंवा कुठल्याही प्रकारचं काम करणं शक्य नव्हतं, पण जे तळागाळातले समाज होते त्याच्यातल्या स्त्रिया तर मिळवत्या होत्याच. पण मिळवत्या होत्या म्हणजे काय? मजुरी करणं, कष्ट करणं, पैसे मिळवणं हे त्या करत होत्या, पण त्या पैशांवर त्यांचा हक्क नव्हता, आजही नाही. तेव्हा त्या अर्थाने कधीही पैसा हे स्त्रीचं क्षेत्र नव्हतं. आणि त्यांनी असं म्हटलं आहे, आजही असं होतं की ज्यावेळेला बजेटविषयीचे प्रश्न विचारले जातात तेव्हा महागाई, गॅस, अन्नधान्यांच्या किमती याच्याविषयी स्त्रीची मतं विचारली जातात. त्याच्या पलीकडची क्षेत्रं आपली आहेत असं स्त्रियांनीही कधी मानलं नाही, आणि त्यांना विचारणाऱ्या आणि त्यांच्याकडे बघणाऱ्या समाजानेही कधी मानलं नाही, हेही निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे. आणि देशाच्या अर्थकारणामध्ये घराघरांमधल्या बायका जे कष्ट करतात त्या कष्टांची नोंद सकल उत्पन्नांमध्ये कधी होत नाही, त्याच्या मोबदल्याचा विचार तिथे होत नाही, त्या श्रमांची नोंद कधी होत नाही, हेही त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय एकीकडे घराबाहेर पडून बँकांमध्ये अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या बायका याही अर्थक्षेत्र हे आपलं मानत नाहीत. विज्ञानाच्या बाबतीतही हेच निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे. राजकारण हे आणखी एक क्षेत्र. आता राजकारणामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढता दिसतो आहे आणि विशेषतः ग्रामपातळीवर स्त्रिया स्वतंत्रपणाने काम करू लागल्या आहेत. पण नयनाताईंचे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं की स्त्रियांसाठी आरक्षण तरीही असायला हवं आहे. याचं कारण त्यांनी एक शब्द एक वाक्य मला वाटतं असं वापरलं आहे की गेल्या अनेक वर्षांच्या किंवा दीर्घकाळच्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचीही भरपाई आहे असं म्हणून तिकडे पाहिलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की समाजाच्या दृष्टीत अपेक्षित बदल होईपर्यंत आरक्षण आवश्यकच आहे. दुसरं म्हणजे कुटुंबपूरक आणि निसर्गपूरक विकासासाठी स्त्रियांचा राजकारणातला सहभाग आवश्यक आहे. मला हे दोन्ही शब्द महत्त्वाचे वाटतात, कुटुंबपूरक आणि निसर्गपूरक विकासासाठी अधिक महत्त्वाचा वाटतो मला या दोन्ही अंगांमध्ये, म्हणजे या दोन्ही शब्दांच्यामध्ये एक समान सूत्र आहे असंही मला वाटतं. निर्मितीच्या अंगाने एक जैविक सूत्र आहे की कुटुंबाच्या आणि सृष्टीच्याही संरक्षणाचा, जतनाचा, पोषणाचा विचार स्त्री अधिक करते. मी नेहमी असं म्हणते, अजूनही सुशिक्षित नोकरी करणाऱ्या, उत्तम करिअर करणाऱ्या स्त्रियासुद्धा दोघीजणी एकमेकींना भेटल्या किंवा चारजणी एकमेकींना भेटल्या तर त्यांच्या बोलण्याचे विषय आणि पुरुष एकमेकांना भेटले तर त्यांच्या बोलण्याचे विषय काय असतात हे मनात आणा. मग तुम्हाला कळेल की अजूनही पुरुष भेटले तर राजकारणावर बोलतील, ट्रम्प काय म्हणाले बोलतील, इस्रायलमध्ये काय चाललं आहे, इराण काय म्हणतं आहे याच्यावर बोलतील, आणि बायका एकमेकांना भेटल्या तर रजा असतील, नोकरी असेल, बदलीची शक्यता असेल, घरातल्या अडचणी असतील, मुलांचे करिअर असेल, नवऱ्याच्या
काही निरनिराळ्या गोष्टी असतील ह्याच्यावरच त्या बोलतात. कुटुंबामध्ये जितकी बाईची मुळं खोल गेलेली असतात तितकी ती वर विस्तारते असं मला वाटतं. झाडासारखं आहे, झाडासारखं आहे, आणि त्यामुळे त्या एका मोठ्या विस्तारामध्ये किती सामावतं हे आज आपण पाहतो. पुरुष शक्य तितके जमिनीवरचे पाय उचलून वर उडायला बघतो आणि बाई शक्य तितकी जमिनीमध्ये खोल जात वर बहरायला बघते. तो उडून परत आला तर तिथे घरटा असतं ना फांदीवर. त्यामुळे मला असं वाटतं की हा फरक अजूनही राहिलेला आहे आणि म्हणून देशाच्या राजकारणात सुद्धा या निसर्गपूरक आणि कुटुंबपूरक विकासासाठी स्त्रिया अधिकाधिक हव्यात हे त्यांचं निरीक्षण मला अगदी महत्त्वाचं वाटतं. दुसरं मला असं वाटतं की नैनाताई याला एक जोड देते की अजून हव्यात असं म्हणताना त्या हव्या आहेत तितक्या दिसत नाहीत, जाग्या झालेल्या दिसत नाहीत. ज्या आहेत त्यापैकी फार थोड्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया राजकारणातल्या आहेत की ज्यांना हे भान आहे. पण त्या ग्रामपातळीवरच्या स्त्रियांच्या पासून वरपर्यंत मला नेहमीच असं वाटतं इतर सगळ्या ठिकाणी काही एका अटी असतात, नोकरीमध्ये असतात, निरनिराळ्या व्यवसायांमध्ये असतात की किमान कौशल्य आणि किमान अर्हता तुमच्याजवळ हवी. एक राजकारणाचं क्षेत्र असं आहे की कुठलीच अर्हता नाही, कुठलीच अडचणच नाही ना माणसाला, काहीच नाही जवळ असं असूनसुद्धा राजकारणात प्रवेश करता येतो असं एकमेव क्षेत्र भाग्याने माणसांना मिळालेलं आहे असं मी म्हणते. पण त्यामुळे जे नुकसान होते ते सतत आपण सोसतो आहोत. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की राजकारणामध्ये प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना शक्य आहे का की तुमच्यासारख्या एखाद्या संस्थेने या प्रकारे विचार करावा की काही दृष्टी घेऊन काम करणं, काय आहे आपला समाज याच्याविषयीचा विचार करणं. मला पुष्कळदा असं वाटतं धर्मक्षेत्राबद्दल उदाहरणार्थ स्त्रिया या पारंपरिकाच्या वेढ्यात अधिक अडकलेल्या स्त्रिया आहेत असं आपण बघतो आणि त्यामुळे निरनिराळे प्रश्न जे आहेत त्यांनी असं म्हटलं की धर्म आणि एक निरीक्षण अगदी योग्य आहे की जगभरातल्या धर्मांनी स्त्रियांना गौण मानलेलं आहे, तिचे एक पायरी खाली आहे त्यांच्या धर्माच्या बाबतीत. आणि त्यांनी असा शब्द वापरला की सर्जनात्मक मातृभावाने धर्माच्या पुनर्मांडणीची गरज आहे. या एका वाक्यावरती एक मोठं प्रकरण लिहून होईल असं मला वाटतं. त्यामुळे तो सर्जनात्मक मातृभाव हाही पुन्हा मला असं वाटतं की भारतीय स्त्रीवादी दृष्टीचा एक महत्त्वाचा विशेष होऊ शकतो. मला वाटतं नैनाताई भारतीय स्त्री शक्ती संघटनेचं राष्ट्रीय पातळीवरचं अध्यक्षपद तुम्ही भूषवलेलं आहे आणि स्त्रीविषयक तुमची जी मांडणी आहे ती भारतीय संदर्भातली मांडणी आहे, इथल्या मातीशी सुसंगत आहे असं तुम्ही प्रस्तावनेतही म्हटलेलं आहे. पण ही भारतीय पातळीवरची भारतीय संदर्भातली मांडणी म्हणून जी तुम्ही म्हणता ती त्या त्या लेखातल्या त्या त्या मुद्द्याच्या अनुषंगाने विखुरलेली आहे पुस्तकामध्ये. एकत्रित आणि समग्रतेने ती अधिक विस्ताराने मांडण्याची गरज आहे असं मी आता जाता जाता म्हणून ठेवते. जाता जाता म्हणजे कदाचित साप्ताहिक विवेकमध्ये तुम्ही चालवलेलं सदर होतं ते आणि सदराच्या मर्यादा असतात लेखनाच्या, त्यामुळे तुम्ही तसं त्रुटीत अशा स्वरूपाचं त्या त्या लेखांपुरतं असं त्या त्या विषयाचं भान प्रगट केलेलं आहे. तेच तेवढंच उद्दिष्ट समोर ठेवून आणि त्यांनी सुरुवातीला आपल्याला म्हटलं की प्रेशर असं एक दाब असतो की अरे द्यायचं आहे आणि मग लिहा म्हणून असंही असेल आणि ते तुमच्या आत होतंच कारण तुम्ही इतके वर्ष कार्यकर्ता म्हणून तुमच्या पदरामध्ये पुष्कळ अनुभव तुम्ही साठवलेले गोळा झालेले होते आणि त्यामुळे तुम्ही ते सहज लिहू शकलात. पण मला असं वाटतं की स्त्री प्रश्नांची स्त्री जीवनाची अनेक अंगांनी उकल करण्याची गरज आहे. जी अंग काय आहेत हे तुम्ही आणि ते प्रश्न काय आहेत हे या पुस्तकाने उत्तम प्रकारे समोर ठेवलेत, म्हणजे जाणत्यांना विचार करायला लावणारं, अभ्यासूंना विशेष दृष्टी देणारं आणि तपशील पुरवायला तुमची निरीक्षणं अचूक असणारं असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं महत्त्व या दृष्टीने मला खरोखरच वाटतं, पण माझा आग्रह थोडा त्यापलीकडचा आहे.
एकतर भारतीय संदर्भात स्त्री प्रश्नांची मांडणी आणि स्त्री जीवनाच्या स्थितीगतीचा विचार म्हणजे काय याचा नेमका आणि विस्ताराने परामर्श तुम्ही अधिक खोलपणाने घ्यायला हवा असं मला वाटतं. म्हणजे 1975 काळामध्ये स्त्रीवादाला जगभरामध्ये स्त्रीवादी चळवळ सुरू झाली. त्यापूर्वीही अनेक विचारधारा जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमधून निर्माण झाल्या आपल्याला माहीत आहे. म्हणजे साम्यवाद असेल, मार्क्सवाद, निरनिराळ्या प्रकारच्या विचारधारा आल्या, अस्तित्ववाद असेल, वेगवेगळ्या निमित्ताने त्या निर्माण झाल्या, त्यांचे प्रभाव आणि त्यांचे पडसाद वेगवेगळ्या ठिकाणी उतरत झाले. पण कुठलाही विचार हा जसाच्या तसा दुसऱ्या मातीमध्ये नाही रुजू शकत. असा तो आपल्याकडेही स्त्रीवाद तसा नाही रुजलेला आणि नाही रुजणार. म्हणजे शेतकरी जसा कुठलंही नवीन बियाणं हाती आलं तरी आपल्या हवामानाला, वाऱ्या, पावसाला, उन्हाला, आपल्या ऋतूंना आणि आपल्या मातीच्या कसाला काय आहे, ते बियाणं नेमकं कोणतं योग्य आहे, कसं पेरायचं याचा विचार करून पेरतो. तसं मला असं वाटतं की जाणती माणसं नेहमीच नवा विचार स्वीकारताना आपल्या मातीत काय रुजणार आहे याचा विचार करत मातीचा कसंही एका बाजूला वाढवत नेला पाहिजे आणि त्याला योग्य असं बियाणं आपण निवडलं पाहिजे या दोन्हीचंही भान ठेवलं पाहिजे. तसं तो ठेवतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण ती जाणतेपणाने करण्याची गरज आहे. स्त्रीजीवनाच्या संदर्भात भारतीय मातीवर स्त्रीवाद स्वीकारण्याची प्रक्रिया कशी घडली आणि घडायला हवी आहे याचा अधिक विस्ताराने विचार तुम्ही करा असं मी म्हणते. म्हणजे या देशातलं स्त्रियांचं स्थान हे संस्कृतीच्या दीर्घ प्रवासात वारंवार बदलत गेलेलं आहे. शिवाय एकाच वेळी मी मगाशी म्हटलं तसं तिच्याविषयी कौतुक आहे, आदर आहे, तिच्याविषयीचा पूज्यभाव आहे, भक्तिभावना आहे, आणि त्याच वेळेला तिची उपेक्षा आहे, अनादर आहे, तुच्छता आहे, गौणता आहे आणि निव्वळ वासनेच्या अंगाने तिच्याकडे पाहिलं गेलेलं आहे. हे एकाच वेळेला इथे घडलेलं आहे. मी मगाशीही म्हटलं त्याचा पुनरुच्चार करते की द्वंद्वांची भीती संस्कृतीला आपल्या कधी वाटलेली नाही, पण त्या द्वंद्वांचा स्वीकार संस्कृतीने कसा केला, स्त्रीविषयक दृष्टी या दोहोंमधल्या कुठल्या अधिक प्रभावाने घडत गेली आणि कुठले घडत गेली पाहिजे याविषयी आपल्या संस्कृतीतून आपल्याला कुठले धागे मिळतात आणि पुढे जाता येतं. कारण पुन्हा आज असं आहे की तुमच्या पुस्तकामध्ये जो बहुतांशी विचार आहे तो तुम्ही ज्या काय ज्याला म्हणू स्त्री जीवनाच्या परिघामध्ये वावरलात त्यांच्याविषयीचा अधिक आहे. त्याच्या पलीकडे कितीतरी स्त्रियांचे समूह असे की ज्यांचं जीवन अधिक खोलात जाऊन आपण जाणून घेतलेलं नाही आहे. अजून आदिवासी स्त्रिया असतील, निरनिराळ्या प्रकारे छोट्या छोट्या समूहांमधून वेगवेगळ्या काय ज्याला म्हणू की पंथ संप्रदायांमधल्या स्त्रिया असतील, निरनिराळ्या प्रकारचे असे समाज असतील की ज्यांच्याकडे पारंपरिकरित्याच स्त्रीला गौण मानणारे, निरनिराळ्या प्रकारे तिला उपेक्षित किंवा अपराधी निरनिराळ्या कालखंडात मानणारे आणि सहजपणाने तिला पापी ठरवू शकणारे अशा प्रकारचे अनेक प्रथा परंपरांचे विचार त्यांच्यामध्ये असतील आणि ते तिथल्या स्त्रियाही सहजपणाने स्वीकारत असतील. आज ज्याला तुम्ही कायदा म्हणता आणि कायद्याने दिलेले स्त्रीला अधिकार म्हणता ते अधिकारही ज्यांच्यापर्यंत पोचलेले नाहीत अशा स्त्रिया, आणि ते पोचले तरी आमच्या समाजाचे कायदे वेगळे आहेत, इथल्या रीती वेगळ्या आहेत असं तुम्हाला ऐकवणारे समाज समोर येतात, त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात हा एक वेगळा प्रश्न आहे. पण आजही स्त्री जीवनाबद्दल बोलताना तुम्हाला विसंगतीला सामोरं जावं लागतं की एका बाजूला तुम्ही तिची कर्तृत्वाची वेगवेगळ्या क्षेत्रातली झेप दाखवू शकता, सांगू शकता, त्याची उदाहरणं समोर देऊ शकता की कुठलंही क्षेत्र आता तिच्या संचाराला बंदी असणारं नाही, ती खुलेपणाने संचार करू शकते आणि तिचं कर्तृत्व सिद्ध करू शकते, आणि त्याच वेळेला तिची घुसमट आहे, तिचं दबलेपण आहे, तिला माहिती नसलेलं तिच्या भोवतालचं अगम्य असं तिला वाटणारं खूप मोठं जग आहे आणि तिच्यासाठी कुठल्याही प्रकारचे अधिकार आणि हक्क ठेवलेले नाहीत असेही स्त्री समूह इथे. त्यामुळे या विसंगतीचा स्वीकार करणं आणि या दोहोंमधलं अंतर निर्माण कमी करणारे पूल बांधत जाणं ही खरी मोठी गरज आहे असं मला वाटतं. तिचा वेश, परिवेश, तिची लैंगिकता, तिचा देह या संबंधातल्या धारणा प्रत्येक समाजामध्ये वेगळ्या आहेत. तिच्या मातृत्वासंबंधीच्या धारणा वेगळ्या आहेत,
तिची बायको म्हणून स्वीकार करण्याच्या धारणा वेगळ्या आहेत. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण कदाचित मी पूर्वी स्त्रीसंबंधी बोलताना तुमच्यासमोर दिलंही असेल. एक 5-7 वर्षांपूर्वी मी राजस्थानात प्रवास करत होते आणि आम्ही ज्या गाडीनी 8 दिवस फिरलो त्या गाडीवाल्याला शेवटी माझ्या मैत्रिणीचा नवरा आमची जाण्याचा दिवस दुसऱ्या दिवशी आला आणि आम्ही परत आलो जोधपूरला. तर तो असं म्हणाला की अरे आम्ही उद्या सकाळी जाणार. मी तुला असं म्हटलं होतं की एका साधं घरगुती जेवण आम्हाला एखादं तू खिलव बरं का, आम्हाला कुठेतरी घेऊन जा आणि तू दिलं नाही बरं का, आम्हाला नेलं नाहीस. तर तो म्हणाला की हां रे गया साहब. तर ते म्हणाले रे गया काय, आम्हाला हा अनुभव आता पुन्हा कधी मिळणार. तो म्हणाला ठीक आहे मग फिर मेरे घर चलिए. तर मी त्याला म्हटलं की घरी कोण आहे तुझ्या, तर म्हणाला बायको आहे, मुलं काहीतरी आजोळी गेलेली. तर मी त्याला म्हटलं की अरे आम्ही 7 जण आत्ता तुझ्या घरी आयत्या वेळी जेवायला चल म्हणतो आहेस, तुझी बायको रागावणार नाही का, आयत्या वेळी तू तिला सांगणार की खायला कर जेवण कर एवढ्या सगळ्यांचं. तर तो असं म्हणाला की वो क्यों गुस्सा करेगी, उसे मैं लाया हूँ, वो थोडी मुझे लाई है. आणि एक क्षणभर थांबून तो पुढचं वाक्य असं म्हणाला और फिर वो आप जैसी थोडी है. तेव्हा अजूनही माझ्यासारखी आणि त्याची बायको याच्यामध्ये जे अंतर आहे ना ते त्याच्या दृष्टीचं अंतर मोठं होतं. ही दृष्टी बदलणारे बदलायची गरज आहे आणि असे समाज आज अस्तित्वात आहेत आपल्याकडे. रात्रीच्या वेळेला दिल्लीहून पठाणकोटला निघालो होतो आणि आमच्या डब्यामध्ये एक तरुण जोडपं, ती घुंगटवाली ती होती, नवीन लग्न झालेली असेल. 11:30 सुमारास आम्ही 3 मैत्रिणी होतो आणि चांगले हसत खिदळत काहीतरी गप्पा चालल्या होत्या. ते ती सगळी ऐकत असणार. तिचा घुंगट होता, आम्हाला तिचा चेहरा दिसत नव्हता. 11:30 सुमारास एक स्टेशन आलं, तिचा नवरा खाली उतरला. मग तिने हळूच वर केला तिचा घुंगट, आम्हाला तिघींना पाहून घेतलं आणि विचारलं की तुम्ही कुठे चाललात. आम्ही तिला विचारलं, मग ती म्हणाली मी आता सासरी चालली आहे, माझा नवरा मला न्यायला आला होता आणि माहेरून सासरी चालली आहे, तुम्ही कुठे चाललात. आम्ही म्हटलं आम्ही फिरायला चाललो आहेत, डलहौसीला चाललो आहेत, धर्मशालाला चाललो. तर तिने असं विचारलं घाबरून, तिनो अकेली. आम्ही तिघी होतो. मी म्हटलं अकेली क्यों, तिनो है ना. त्याच्यावर ती असं म्हणाली मरदने छोडा क्या. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जो विचार करतो ना तो किती विस्ताराने करण्याची गरज आहे. किती वेगवेगळ्या प्रकारचं स्त्री जीवन आपल्याकडे अजूनही अस्तित्वात आहे. म्हणजे भारत हा एक अतिशय मजेदार देश आहे की जिथे वर्तमान काळ, 100 वर्षापूर्वीचा काळ, 500 वर्षांपूर्वीचा काळ आणि 1000 वर्षांपूर्वीचा काळही अस्तित्वात आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन स्त्रीजीवनाचा विचार करणं आणि त्यांना माणूसपणाच्या पातळीवर आणून त्यांचे न्याय हक्क समत्वाने देण्यासाठी प्रयत्न करणं ही किती अवघड गोष्ट आहे एवढं तुम्हाला जाणवून देण्यासाठी मी आता बोलते. वर्तमान काळातही स्त्रीजीवन एका पातळीवर घेता येत नाही असं विज्ञानाची चंद्रावर आणि मंगळावर जाण्याइतकी प्रगती झाली तरी आपल्याला हे म्हणावं लागतं आहे. ही एका बाजूला विश्वसंस्कृतीची गोष्ट करणाऱ्या आपली गोष्ट आहे. त्यामुळे पुन्हा ही स्त्रीजीवनाची गोष्ट ही वेगळ्याच प्रकारची गोष्ट आहे असं आपल्या लक्षात येईल. याच्यातून मार्ग काढण्याचे कित्येक उत्तम प्रयोग हे भूतकाळातही झाले आणि वर्तमान काळातही होत आहेत. मला असं वाटतं की भूतकाळामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याकडे सुद्धा या स्त्रीशक्तीचं प्रगतीकरण करण्यासाठी बायकांनी वेगवेगळ्या काळामध्ये आपली काय ज्याला म्हणू की पावलं उचललेली आहेत. म्हणजे अगदी गांधीजींनी हाक दिली आणि 1000 स्त्रिया या स्वयंपाकघरातून सरळ रस्त्यावर आल्या. त्यांनी प्रभात फेऱ्या काढल्या, त्यांनी मोर्चे काढले, त्या तुरुंगात गेल्या, सत्याग्रह केला आणि पुन्हा स्वातंत्र्य संपल्यानंतर आपापल्या कुटुंबात शांतपणे जाऊन आपली आपली जबाबदारी सांभाळली. किती स्वातंत्र्य सैनिका म्हणून स्त्रिया पेन्शन घेतात मला माहिती नाही. मला असं वाटतं की पुरुषांच्या तुलनेत हा आकडा अत्यंत कमी असेल आणि प्रत्यक्षात स्वातंत्र्ययुद्धामध्ये पुरुषांच्या बरोबरीने तेवढाच सहभाग स्त्रियांचा होता असं आपल्या लक्षात येईल. पण गरज नाही वाटली स्त्रियांना
ती एक वेगळ्याच प्रकारची शक्ती आहे की जी ऐन वेळेला कंबर खसते आणि आपल्या घरादाराला डोक्यावर घेते आणि संकटातून मार्ग काढते आणि पुन्हा आपण वेगळं काही करतो आहोत अशी जाणीवही नसते. यांनीच तर आपल्या आजा पणजांनी आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. अशाच होत्या त्या बायका. कर्तृत्ववान नव्हत्या का? होत्याच. पण त्याचं मोल त्यांनी कधी पुढे येऊन मागितलेलं नाही. पण निर्वाणीच्या प्रसंगी अनेक प्रयोग, म्हणजे आज अगदी अत्याधुनिक फेमिनिस्ट चळवळ ज्याला म्हणू आपण, अशा स्त्रीवादी चळवळीत सुद्धा युरोपात कुठेतरी अंतर्वस्त्रांच्या मिरवणुका निघतात की आम्ही देह नाकारतो, देहवाद नाकारतो, लैंगिकतेची तुमची दृष्टी नाकारतो. आणि आमच्याकडे 12व्या शतकातली अक्क महादेवी, तिच्या मनाविरुद्ध तिला तिथल्या राजांनी ओढून नेल्यानंतर त्याच्यापुढे सर्व वस्त्र उतरवून उभी राहते आणि म्हणते की घे, ही कातड्याची पिशवी तुला हवी आहे का? माझा आत्मा नाही तुला मिळणार. पण ही निर्णायक कृती एका क्षणाची गरज म्हणून केलेली कृती आहे. तिचं सार्वत्रिकीकरण नाही होत याचंही भान इथल्या स्त्रियांनी ठेवलेलं आहे. तेव्हा प्रयोग अनेक प्रकारचे झाले. या प्रयोगाची यशस्विता कशा प्रकारची आहे आणि ती इथल्या समाजांनी कशी स्वीकारलेली आहे याचाही लेखाजोखा पुन्हा घेतला पाहिजे असं मला वाटतं. अनेक शतकांमध्ये झालेल्या बंडखोर स्त्रिया कशाप्रकारे त्यांनी कुटुंब लवचिक केली. बहिणाबाई आहे इथली, मोडलं नाही तिने कुटुंब, तिने नवऱ्याचं मन वळवलं आणि ती पलीकडे गेली. काही जणींनी स्त्रियेचे शरीर पराधीन देह न चाले उपाव विरक्तीचा असं म्हणून स्पष्ट उच्चार केला आपल्या अगतिकतेचा. आणि स्त्रीजन्म म्हणून न व्हावे उदास ऐसे साधू संते मज केले असं जनाबाईंनी म्हटलेलं आहे. तेव्हा बघव्या वाटा चालणाऱ्या स्त्रियांनीसुद्धा कशाप्रकारे आपल्या घुसमटीचा, आपल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा उच्चार केला आहे आणि त्याच्याबद्दलची समाजाची दृष्टी जी आहे तिच्याविषयी कसा उच्चार केला आहे हेही तुमच्या लक्षात येईल. तेव्हा घराबाहेर पडण्याचे प्रयोग जे काश्मीरच्या लालदेतपासून खाली आंधाळपर्यंतच्या अनेकांनी केलेले आहेत ते आपल्याला दिसेल. कुळाचाराची, कुटुंबाची, व्यवहाराची सगळी बंधनं तोडणं हेही इथल्या स्त्रियांनी करून पाहिलेलं आहे. आपल्याला योग्य वाटेल तीच जीवनपद्धती आपण स्वीकारू असंही म्हणून पाहिलेलं आहे. अगदी पूर्णपणाने मी आत्ता म्हटलं तसं देहस्विता नाकारण्याचे प्रयोगही करून पाहिलेले आहेत. या सगळ्या प्रयोगांचं भारतीय समाजाने काय केलं याचाही विचार करण्याची गरज आहे. स्त्रीविषयक मिथकांची पुनर्मांडणी या अंगाने व्हायला हवी आणि तीही आपल्या विचारांचा एक नव्या विचारांचा लोकमनावर त्या मिथकांचा असलेला परिणाम लक्षात घेता आवश्यक असा भाग असली पाहिजे असं मला वाटतं. हे प्रयोग आता विश्वसंस्कृतीमध्ये मूल्यांची घर्षणं इतर अनेक विचारांच्याबरोबर होणार आहेत आणि आपण केवळ आपलेच असे न राहता त्या एका नव्या विश्वसंस्कृतीचे घटक, नागरिक असं म्हणून सामील होणार आहोत. तेव्हा मला असं वाटतं की ते आंधळेपणाने सामील होणं नसावं. आपण काय घेऊन त्याच्यात सामील होतो, आपली भूमिका त्याच्यामध्ये काय असली पाहिजे हा एक अत्यावश्यक विचार भारतीय समाजाने करण्याची गरज आहे. परवा अमेरिकेमध्ये बोलताना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या भाषणात मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही मराठी माणसं इथे आलात आणि अनेक वर्ष इथे राहिलात तर इथल्या मातीमध्ये जे जे तुम्हाला आवश्यक जगण्याला आहे ते तुम्ही ठेवलं आणि जे जे नको ते टाकून दिलं. वेश तुम्हाला तिथे असं वाटलं की इथे वावरण्यासाठी हा वेश योग्य नाही, भारतीय वेश तुम्ही बदललात. आज ज्ञानभाषा असं म्हणून तुम्ही इंग्रजीचा स्वीकार सहजपणाने केलात, पण मग तुमचं मराठी पण कशात आहे? जगाच्या पाठीवर मराठी माणसं म्हणजे काय आहेत, लोकांनी कशी ओळखायची? तर मला असं वाटतं की ती जी मूल्य तुम्हाला तुमच्या संस्कृतीने दिलेली आहेत ती मूल्य घेऊन उभं राहणं आणि त्या मूल्यांच्या आधारे तुमची ओळख जगाला होणं हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे भारतीय स्त्रीसंबंधी, इथल्या स्त्रीजीवनासंबंधी असलेले गैरसमज जे जगभरामध्ये आहेत ती वस्तुस्थिती तिथे वावरताना अनेकदा आपल्याला जाणवते, त्यांच्या प्रश्नांमधून जाणवते, त्यांच्याशी संवाद करताना जाणवते. त्या वस्तुस्थितीच्या पलीकडे जाणं आणि जी मूल्य भारतीय समाजाच्या अनेक वर्षांच्या घुसळणीतून वर आलेली आहेत आणि जिचा स्वीकार अनेक
वेळा परिस्थितीतून घासून पुसून आपण केले करून घेतलेलं आहे. त्या मूल्यांच्या आधारे आपल्याला या सगळ्याची पुनर्मांडणी करावी करायला पाहिजे असं मला वाटतं. समानतेचं मूल्य रुजवणं ही सोपी गोष्ट मुळीच नाही, ज्याचा आग्रह नयना त्यांनी या पुस्तकामध्ये वारंवार घेतला आहे आणि त्यांनी फार संवेदनशील रीतीने आणि समजुतीने असं म्हटलेलं आहे की जर ही समानता आणायची असेल आणि स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारायचं असेल तर केवळ तुम्हाला कायदे करून भागणार नाही तर समाजाची मानसिकताच बदलावी लागेल. ती मानसिकता बदलण्यासाठी काय करायला हवं हे प्रश्न त्यांनी आपल्यासमोर ठेवले. पण मला असं वाटतं की हे काम मोठं आहे. नयनाताईंनी ज्या कारणांनी स्त्रीच्या विषयीची आपली एक विशिष्ट दृष्टी आत्तापर्यंत होत गेली त्याची कारणं काय आहेत ही तपासत नव्या जगाच्या संदर्भात त्याचा पुन्हा एकदा पुनर्विचार समाजाला करायला लावण्यासाठी आपण काय करू शकतो याचा एक प्रयत्न हा विचारांच्याद्वारेच केला पाहिजे. म्हणून हे पुस्तक त्याची सुरुवात आहे असं मला वाटतं. पण एक बृहत् ग्रंथ या निमित्ताने त्यांनी सिद्ध करावा, त्याचं एक संपादन त्यांना करता येईल, स्वतः लिहिण्याची तयारी असेल तर या सगळ्या आलोकामध्ये त्यांनी त्या कामाचा विचार करावा असं मला वाटतं. विवेकी, लवचिक, व्यापक, उदार, सहृदय अशा दृष्टिकोन हा ही आपल्याला देणगी मिळालेली आहे आणि ती देणगी आपण कशा प्रकारे वापरतो याची कसोटीच असण्याची ही वेळ आहे. तेव्हा मला असं वाटतं की नाही ना त्यांच्यासारख्या अतिशय संवेदनशील आणि अनुभवी कार्यकर्त्या या प्रकारच्या विचारांच्या काय ज्याला म्हणू विचारांचा पूल बांधण्यासाठी संवादासाठी तो मग ग्रंथरूपाने असेल त्यांच्या कामामधून असेल भारतीय स्त्री शक्तीच्या जर पुढे येणार असतील तर मग ही अवघड गोष्ट अशी अवघड नाही की जे बदलू शकत नाही असा दिलासा आपल्याला मिळेल आणि ते बदलासाठी आपण सगळेच जण उत्सुक असू. मी असं म्हणते की माणूस आहोत का आपण असा प्रश्न अभिरामनी या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्यासमोर ठेवला होता. मला असं वाटतं की आपण सगळेजण माणूस आहोत आणि माणसाची ओळख विचारशील प्राणी अशी आहे. ही ओळख सिद्ध करण्यासाठी म्हणून जे जे करायला लागेल त्या यांच्या प्रयत्नामध्ये आपण सगळेजण सहभागी असू असा त्यांना विश्वास देते आणि थांबते.